विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, 26 जूनला मतदान, आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. मुंबई महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे, त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणुका कार्यक्रमाची नव्यानं घोषणा करण्यात आली. 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र आता विधान परिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने 10 जून रोजी राज्यातील बहुतांश सर्व शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे, त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता निवडणूक आयोगाने नव्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.